नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। 3 दिवसांपूर्वी झालेला शाब्दिक वाद मिटवण्यासाठी बोलावून 4 जणांनी मिळून एका तरुणाला लोखंडी पाईप आणि लोखंडी गजानं मारहाण केली। सदरची घटना सोमवारी दिनांक 4 ऑक्टोबर पाईट तालुका खेड या गावामध्ये रामगिरी बाबा दूध डेअरी येथे घडली। स्वप्नील बाळासाहेब रौंधळ राहणार रौंधळवाडी तालुका खेड असं जखमी तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार गणेश चोरघे, सागर चोरघे, सोन्या चोरघे, मंगेश प्रभाकर शिंगारे सर्वजण राहणार चोरघेवाडी पाईट तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तरुणांच्या अंधपणाचा फायदा घेत दोघांनी मिळून घरातील दागिने पैसे लंपास केलेत। सदरची घटना चाकणजवळील खराबवाडी येथे घडली। या प्रकरणी सोमवारी दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी महुंगे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। संदीप भाऊसाहेब धाडगे राहणार खराबवाडी तालुका खेड यांनी या प्रकरणी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार जकी भाऊ नामक व्यक्ती आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी संदीप धाडगे यांच्या आईनं आणि वहिनीनं घरातील कपाटात 58,000 दागिने आणि 40,000 रुपयांची रोख रक्कम ठेवली होती। फिर्यादी यांच्या अंधपणाचा फायदा घेत एक महिला आणि एक पुरुष अशा दोघा जणांनी घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। महुंगे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात। राजगुरुनगर येथे पोलिसांनी एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये 1,00,000 शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडण्यात आला। ही कारवाई सोमवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री 8:15 दरम्यान करण्यात आली। बाबळ रोडवर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी इस्माईल अन्सारी वय वर्ष 37 राहणार राक्षेवाडी तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं ही कारवाई करून 96,800 रुपये किमतीचा गुटखा आणि 9,260 अशी रोख रक्कम आणि महिंद्रा कंपनीचं 4-चाकी वाहन जप्त केला। खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात। खरकुडी खुर्द येथे 3 पत्ते जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकून 47,100 रुपयांची रोकड जप्त करून 5 जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। खेड पोलिसांनी गुलाब गाडे यांच्या पोल्ट्रीवर छापा मारून 3 पत्ते खेळणारे नामदेव गाडे, 57 गाडे, शरद गाडे, रुपेश खंडागळे, अजित गाडे सर्व राहणार खरकुडी खुर्द तालुका खेड यांना अटक केली आहे। मंगळवारी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मंत्रालयामध्ये ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांची खेडमधील शिष्टमंडळानं भेट घेतली। खेड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हा परिषद गटनेते देवीदास दरेकर आणि शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते। भीमाशंकर येथा संत चोखोबा यांचं मंदिर तोडण्यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तसंच राजगुरुनगर येथील डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मागणीसाठी आझाद समाज पार्टी यांच्या वतीनं खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन देण्यात आलंय। खेड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी म्हणून डॉक्टर योगेश शेळके यांनी पदभार स्वीकारला। येथील डॉक्टर कैलास कोहिनकर यांची पदोन्नती बदली झाल्यामुळे तब्बल 1.5 वर्ष हे पद रिक्त होतं। खेड तहसीलदार कार्यालयातील गेली 2 पंचवार्षिक रिक्त असणाऱ्या निवडणूक नायब तहसीलदार पदी PD माळी आता हे रुजू झालेत। आतापर्यंत निवडणुकीसाठी इतरांना हा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत होता। खेड पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या कथित गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत आहेत। ग्रामपंचायतीचे कारभारीच भांडाफोड करून गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करून चौकशीची मागणी करतात। ग्रामसेवकांच्या बाबत वाढत्या तक्रारींमुळे ग्रामसेवक चांगलेच आता निशाण्यावर आल्याचं चित्र मागील वर्षभरात पाहायला मिळत आहे। खेड तालुक्यात पावसाच्या हजेरीनं खरीपातील पिकांच्या काढणीचा मात्र खोळंबा होऊ लागला। काढणी झालेले सोयाबीनची पिके आता धोक्यात येण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। एकाच वेळी सर्व शेतीची कामं सुरू असल्यानं मजूर आणि यंत्र भेटत नसल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे। मरकळमध्ये रविवारी 25वी ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या नेतृत्वात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे। शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना यांच्या वतीने या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। खेड तालुक्यात कांदा लागवडीला आता लगबग सुरू झाली आहे, मात्र 20 पंपांना लाईट नसल्याने शेतकरी हताश झाले।
वीज पुरवठ्याच्या अभावी कामे खोळंबत आहेत. वीज पंपांना रात्री नको तर दिवसा वीज पुरवठा करा अशी मागणी आता शेतकरी लागवडी करत आहेत. आज सकाळपासून लाईट नाही तर जवळपास 500 गड्डा उपटून झालेले आहेत कांद्याचं रोपाचं. आता मजूर घेतलेत, रोजचे मजूर जवळपास 300-350 रुपये रोजचा भुर्दंड हा. पण सरकारला आणि महावितरण मंडळ यांना एक नम्र विनंती की कमीत कमी दिवसाचे लाईट तरी चालू करावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे धावपळ नाही होणार की रात्रीच्या लाईटीमुळं किंवा हे गोंधळ नाही व्हावं. 7 ऑक्टोबर पासून देवस्थाने भाविकांना दर्शनासाठी खुली होणार आहेत, त्यामुळे खेड तालुक्यातील सर्वच इतर मंदिरांच्या प्रमाणे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका बसलेल्या चाकणमध्ये सर्वच क्षेत्रात मोठी मंदी असताना चाकणकरांवर कोणतीही करवाढ लादली जाणार नाही अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र प्रशासनानं चाकणकरांवर मालमत्ता करवाढ लादल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. याबाबत चाकणकर नागरिकांनी लढा देण्याचा निर्णय घेतलाय. चाकण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सर्व पक्षांचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर आपण केवळ अंमलबजावणी केल्याचं मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केल्यानं अचानक ही डोंगरा एवढी मोठी करवाड कशी लादली गेली आणि याच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचं सामान्य चाकणकर नागरिकांचं म्हणणं आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर विशेषतः सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी हा खूपच जटिल प्रश्न होत चाललाय. येथील तळेगाव चौक ते मोशी दरम्यान वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्याची स्थिती पाहायला मिळते आणि ही स्थिती सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 7 नंतर उद्भवली होती. 3 ते 4 तास नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलं होतं. चाकण वाहतूक विभागानं रात्री 11 पर्यंत ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. उद्या बुधवारी 6 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजवण्यासाठी साहित्य खरेदीसाठी चाकणमध्ये पशुपालक शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळाली. खेड तालुक्यात शाळा आणि बाजारपेठा सर्व काही सुरळीत सुरू झालेलं असताना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आलेलं नाहीये. याउलट खेड तालुक्यात रुग्णसंख्या निचंकी पातळीवर आलेली आहे. खेड तालुक्यासाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही पालिकांमध्ये मंगळवारी दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी प्रथमच एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. चाकणमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी 5 ऑक्टोबर 2021 रोजी घसरल्याचं चित्र पाहायला मिळालं. येथील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी होती तर जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत मात्र विद्यार्थिनींची मोठी संख्या उपस्थित होती. दरम्यान अजूनही मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित राहण्याची प्रतीक्षा शिक्षकांना आहे. कमीच आहे, पालक लोकांचा जास्त प्रतिसाद नाही आहे. काल 12 मुलं आली होती, आज फक्त 13 मुलं आली आहे. 38 पट आहे शाळेचा आणि मुलांची संख्या फार कमी आहे. शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर 1 ही फक्त मुलांची शाळा आहे. ही कालपासून शाळा सुरू झाली. काल प्रवेशोत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही केला. काल आमचा पट जो आहे, काल 287 पट आणि उपस्थिती जवळजवळ 124 विद्यार्थी उपस्थित होते. आज त्यामानानं पुन्हा आज घट झाल्यासारखी वाटते. विद्यार्थी संख्या आज कालच्यापेक्षा थोडीशी कमी झाली, पण त्यामागे सुद्धा अनेक कारणं असू शकते, विद्यार्थ्यांची पालकांची काही. पण आम्ही ती वाढवण्याचा प्रयत्न पालकांथ्रू करतो आहे आणि जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आमचा स्टाफ पूर्ण त्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वजण मिळून पालकांशी संपर्क करतायत. मोबाईल फोनद्वारे त्यांना सारखा संपर्क केला जातो आहे आणि ती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. पालकांना एक विशेष असं आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित करावं. विद्यार्थी रोज त्यांनी सोडवायला यावेत. सर्व नियमांचं पालन करून, काटेकोरपणे नियमांचं पालन करून, सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांकडनं करून घेऊन त्यांना इथं शाळेमध्ये सोडावं अशी सर्व पालकांना कळकळीची विनंती आहे की शासनानं सर्व नियमांचं पालन करून आदेश दिलेला आहे की आपण शाळा चालू कराव्यात.
आणि विद्यार्थी सुद्धा घरी कंटाळलेले असतील त्यांना सुद्धा एक मोकळं वातावरण या ठिकाणी मित्रमंडळींशी बोलता यावं या दृष्टिकोनातून पालकांनी थोडासा पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी स्वतः थोडंसं प्रयत्नशील व्हावं. ही एक माझी शाळा मुलींची आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर 2. मी कमल शंकर खेडकर मुख्याध्यापक. आम्ही पालकांना आव्हान केल्याप्रमाणे संमतीपत्र पालकांची घेतली आणि काल आमचा 5 ते 7 प्रवेशोत्सव साजरा झाला. प्रवेशोत्सवाला आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते, त्याचप्रमाणे नगरसेविका देशमुख मॅडम उपस्थित होत्या, पालकही काही उपस्थित होते. त्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही फुगे वगैरे लावून रांगोळ्या काढून शाळेत मुलांचं स्वागत केलं आणि काल आमचा 5 ते 7 पट 234 होता आणि उपस्थिती 161 मुली काल उपस्थित होत्या आणि आज आमचा 234 पैकी जवळजवळ 179 मुली आज उपस्थित आहे शाळेमध्ये आणि पालकांची संमतीपत्र घेऊन निर्जंतुकीकरण करून मुलींना सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगून सगळ्या प्रकारे कोरोनाच्या नियमाचे पालन करून शाळा व्यवस्थितपणे सुरू आहे. मुली खूप उत्साही आहेत, मुली खूप रमलेल्या आहेत शाळेमध्ये आल्यानंतर आणि पालकांना आम्ही अजून आवाहन करू शकतो की जास्तीत जास्त मुलींना पाठवण्याचा प्रयत्न करा. पालकांच्या प्रतिक्रियेवर शेवटी सगळं अवलंबून राहील. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.